जालना नांदेड एक्सप्रेसवे कृती समिती परभणीच्या वतीने विविध मागण्यांसाठी गुरुवारी आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर दिलेल्या निवेदनात शासनाने जमिनीचे रेडी रेकनर दर वाढविले नाही. दरवर्षी 15 ते 20% रेडी रेकनरच्या दरात वाढ केली जाते. जमिनीचे दर 3 वर्षापूर्वीचे असून अधिग्रहण करताना सरकारने रेडी रेकनरचे दर काढून त्या आधारावर शेतकऱ्यांना भूसंपादन कायदा 2013 नुसार भूसंपादनाचा मोबदला द्यावा. जालना नांदेड एक्सप्रेसवे सरकार व राज्य सरकार यांचा संयुक्त प्रकल्प असल्यामुळे संपूर्ण अधिग्रहण हे केंद्र सरकारच्या नियमानुसार करण्यात यावे. समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई प्रमाणे शेतकऱ्यांना एक रकमी मोबदला देण्यात यावा अशी मागणी जालना नांदेड दूरगती कृती समितीच्या वतीने यावेळी करण्यात आली. त्या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. मॅडम पशी मांडलेले आहेत आमची सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे आमचे रेडी रेकनरचे दर वाढून भेटाव. दुसरी म्हणजे आमच्या बऱ्याच शेतकरी बांधवांनी विहीर बोर पाडलेले आहेत त्याचे 7-12 नोंद झालेली नाही. त्या नोंद योग्य वेळेवरती अधिग्रहणाच्या आधी व्हावं आणि रेडी रेकनरचे दर वाढून आम्हाला योग्य मोबदला देण्यात यावं. एवढी सर्व परभणी जिल्ह्याच्या कृषी समितीच्या वतीने आज आम्ही मॅडमला निवेदन दिलेलं आहे आणि मॅडमनं त्याच्यासाठी आम्हाला थोडा प्रतिसाद दिलेला आहे की बा तुमच्या सगळ्या मान्य बाळगून तुमच्या पुढच्या कारवाया होतील.